स्थानिक ग्रामीण जिल्हा परिसरात काही दिवसापूर्वी मोटरसायकलवरून भर दिवसा रस्त्यात चालणाऱ्या महिलांचे मंगळसूत्र व चेन चोरून मोटरसायकलवर पसार होत असल्याच्या अनेक घटना घडत असल्याने ठाणे जिल्हा ग्रामीण पोलीस अधीक्षक डॉक्टर शिवाजी राठोड यांनी स्थानिक गुन्हे शाखेची दोन पथके नेमून तपास सुरू केला. तपास सुरू असताना विरार येथे राहणारा परशुराम उर्फ अन्नू सालियन, अंधेरी येथील आनंदकुमार मोनुसिय या सोनसाखळी चोरांना अटक करून त्यांच्याकडून साधारण 13 लाख रुपये किमतीचा 446 ग्रॅम सोने हस्तगत करण्यात आले असून त्यांनी एकूण 18 गुन्हे केल्याची कबुली दिली आहे. तर शाहपूर खर्डी परिसरातील कुंडल सांडे, गोविंद उर्फ पप्प्या धमके, विजय सातपुते या चोरांकडून 190 ग्रॅम वजनाचे सोने व 5 मोटरसायकली जप्त करण्यात आले असून या 5 चोरट्यांना पोलीस कोठडी सुनावली आहे. आणि मीरा भाईंदर मध्ये आम्हाला सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आणि त्यांची जी एमओबी आहे मोटरसायकल त्याच्या आधारे आम्ही 2 आरोपींना त्या ठिकाणी अटक केली आहे. आणि त्यांची मोडस अशी होती की रात्रीच्या वेळेस त्यांनी 9 ते 11 या वेळेमध्ये जे शतपावली करणारे त्या ठिकाणी बाहेर निघतात, महिला असतील पुरुष असतील, त्यांना गाठून मग त्यांनी त्या ठिकाणी चेन स्नॅचिंग केलेलं आहे. त्याच्यामध्ये आपण 18 गुन्हे मीरा भाईंदरमध्ये चेन स्नॅचिंगचे उघड केलेले आहेत आणि जवळपास 13 लाखाचा आपण उद्देवाला तिकडून जप्त केलेला आहे. दुसरा जो एरिया आहे शहापूर आणि भिवंडी तालुका असेल, पडघा असेल, ह्या एरियामध्ये सुद्धा आपण 3 आरोपी अटक केलेले आहेत. गुप्त माहितीदारातर्फे आपल्याला ती माहिती मिळालेली होती आणि खास करून त्यांनी शहापूरच्या हायवेवरही काही गुन्हे केलेले आहेत. त्याच्यात आपण जवळपास असे 5 चेनचे गुन्हे आणि 4 मोटरसायकलचे चोरीचे गुन्हे आपण त्या ठिकाणी त्याच्याकडून रिकव्हर केलेले आहे मालमत्ता. असं जवळपास आपण 20,57,000 रुपयाचा मुद्देमाला जप्त केलेला आहे. या गुन्ह्याच्या तपासकामी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रमोद बडाक, पोलीस उपनिरीक्षक अभिजित टेलर, पोलीस उपनिरीक्षक बजरंग राजपूत व अन्य पोलीस कर्मचाऱ्यांनी विशेष मेहनत घेतली. गीतेश पवार, आपले शहर, ठाणे.